नमस्कार, आम्ही सारे खवैयेमध्ये मी शेफ पराग कानरे तुमचं स्वागत करतो. कसं आता मेन टेन्शनच्या ज्या परीक्षा असतात, म्हणजे 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षा झालेल्या आहेत, तुमची मुलं फ्री झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा फ्री झाला आहात. मग आता या सुट्टीच्या काळामध्ये कसं होतं की आता किटी पार्टी किंवा बिशी पार्टी, गेट टुगेदर्स किंवा आपला उनो जो पत्त्यांचा गेम असतो, उनो पार्टीज, या सगळ्या गोष्टींना अगदी उदाहरणच येतं. पण प्रत्येक वेळी तुमच्या मैत्रिणींसाठी तुम्ही काय मेन्यू करावात हा तुमच्या पुढे एक मोठाच्या मोठा प्रश्न असतो. आणि तो प्रश्न आता या 2 आठवड्यात आम्ही सॉल्व्ह करणार आहोत. कारण आजचा भाग आणि याच्या पुढचा भाग आपण किटी पार्टी स्पेशल मेन्यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये 2 माउथ वॉटरिंग स्नॅक्स आणि त्याच्याबरोबर एक फॅन्टॅस्टिक मॉकटेल. तर आजचा मेन्यू करायला आपल्याला किचनकडे जायला लागेल. लेट्स गो टू किचन. आता कसं आहे, किटी पार्टी स्पेशलची संकल्पना मला कशी सुचली तुम्हाला सांगतो. कारण महिन्यातनं एकदा तरी माझ्या बहिणीचा मला फोन असतो की दादा काहीतरी आता किटी पार्टी आहे, बिशी वगैरे आहे, तर काय नवीन करू. मला फोनवर विचारते, माझ्या रेसिपीज लिहून घेते, त्या रेसिपीज करते आणि त्या मैत्रिणी सांगत सुद्धा नाही हो की माझ्या दादाच्या रेसिपीज आहेत. सांगते की मीच केलेले आहेत म्हणून. यु नो, जोक्स अपार्ट, आय डोंट माइंड. कारण कसं आहे की तिच्या बिशीच्या ग्रुपमधल्या ज्या सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या सगळ्या मॅरिड आहेत, सो आय डोंट माइंड ॲट ऑल. एनिवे, आता आपल्या पहिल्या रेसिपीकडे आपण वळूयात. आपली पहिली रेसिपी आहे, आय एम गोईंग टू कॉल इट क्रिस्पी तेरियाकी पार्सल्स. पार्सल्स म्हणजे काय की आता आपण पार्सल्स कसं करतो, तर ते आपण स्प्रिंग रोल्स आपण जे करतो त्याला आपण त्याचं मिनी व्हर्जन करणार आहोत आणि वी गोन कॉल इट पार्सल्स. त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूयात अँड देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण स्प्रिंग रोलच्या पट्ट्या घेतल्यात, म्हणजे आता या ज्या थिन पट्ट्या तुम्ही बघताय तर त्या मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. आणि त्या घरी कशा करायच्या त्याही तुम्हाला सांगतो. अर्ध कॉर्नफ्लॉवर, अर्ध मैदा, चिल्ड पाणी आणि एक जस्ट चमचाभर मोहन असं घालून त्याला चांगलं नीड करून घ्यायचं, टाईट डो करायचा आणि असं पातळसर त्याला लाटून घ्यायचं सी शीट सगळं आणि मग स्क्वेअर्समध्ये कट करायचं. आता कसं आहे की ते कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जो तुम्ही घेतला आहे तर तो डस्ट करून त्याच्यावर एकावर एक ठेवायचं, नाहीतर ते एकमेकांना चिकटतील आणि मग ते सेपरेट नाही होणार. इथं आपण गार्निशिंगसाठी काही बेल पेपर्स घेतली आहेत, पातीचा कांदा कापून घेतला आहे, पनीरचे छोटे छोटे डायसेस करून घेतले आहेत, गाजराचे अगदी बारीक डायसेस, कांद्याचे डायसेस, इथं कोबी आपण बारीक चिरून घेतला आहे, तेरियाकी सॉस हा एक जॅपनीज सॉस मिळतो, इथं आपण थोडासा हॉट अँड स्वीट असा टोमॅटो सॉस घेतला आहे, इथं आपण घेतली पेस्ट म्हणजे कॉर्नफ्लॉर आणि मैद्याची पेस्ट केली थोडी थिक अशी, म्हणजे आपल्याला या ज्या पट्ट्या ज्या आहेत तर त्याला स्टिक करायला आणि त्याला रोल करायला इझी जाईल. इथं काळ्या मिरीची पूड, पांढरे तीळ, बडीशेप आणि स्टारफुलाची पावडर आणि मीठ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घेऊ आणि या तेलावर कांद्याचे डायसेस, यातला अर्ध गाजर घेऊ आपण, अर्धा कोबी. आता पनीरचे जे डायसेस आपण करून घेतले तर ते पनीर खूप असं नाजूक असतं, म्हणजे इट्स व्हेरी सॉफ्ट, तर त्यामुळे आपलं हे स्टफिंग त्याच्यामध्ये सॉसेस स्पायसेस वगैरे घालून झाल्यानंतर हे सगळं छान जेव्हा परतून घेतल्यानंतर मग शेवटी त्याच्यामध्ये पनीर ॲड कर. परतताना त्याच्यामध्ये घालूयात आपण थोडंसं मीठ. लक्षात ठेवा की तेरियाकी सॉस जो आहे तो सोया सॉससारखाच, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात मीठ असतं, तर त्यामुळे मीठ घालताना यू हॅव टू बी केअरफुल, कारण उगीचोवीस मीठ जास्त होईल आणि पदार्थ खारट होईल. थोडीशी मिरपूड, सिक्रेट बडीशेप आणि स्टारफुलाची पावडर गिव्स फॅन्टॅस्टिक फ्लेवर, फॅन्टॅस्टिक. मग त्याच्यामध्ये आता काय करूयात की हा तेरियाकी सॉस घालूयात आणि हा हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस. तेरियाकी सॉसची प्रोसेस जी आहे, तेरियाकी सॉस जेव्हा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा बेस हा सोयाचा असतो, पण त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस जी असते तर ती जास्त असते, तर त्यामुळे तेरियाकी सॉसला एक असा फर्मेंटेड असा वास असतो आणि त्याची चव जी असते ती तर मात्र धमाल चव असते, धमाल, फॅन्टॅस्टिक. आता हे सगळे पनीरचे डायसेस आणि भरपूर पातीचा कांदा. हलक्या हाताने जस्ट असं याला आपण मिक्स करू. लवली, ऑलमोस्ट आपल्या रेसिपीची सगळी तयारी झाली. आता या रेसिपीची शेवटची टिप म्हणजे आता हे जे स्टफिंग जे आहे तर ते आपण असंच बाहेर ठेवून त्याला गार करून घेणार आहोत. त्याचं कारण काय आहे की आता या ज्या पट्ट्या आपण करून घेतल्या आहेत तर त्याच्यावर जर गरम स्टफिंग टाकलं तर त्यातलं मॉइश्चरमुळे, त्यातल्या हीटमुळे
तर रोल करायला आपलं कठीण जाईल, तर त्यामुळे आपण हे असं एक 4 ते 5 मिनटं आपण कूल डाऊन करून घेऊ. तोपर्यंत मी तेल तापवून घेतो, बाकीची तयारी करून घेतो. मी आता थोडंसं इथं आपल्या नेहमीच्या ट्रॅडिशनप्रमाणे कुठलाही पदार्थ जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला चांगलं दिसण्यासाठी आपण थोडंसं गार्निश करतो आहे. गार्निशची प्लेट मी तयार करून ठेवली आहे आणि इथं आता हे स्टफिंग आणि या पट्ट्या अशा घेऊन लेट्स स्टार्ट रोलिंग सम स्प्रिंग रोल्स. आता काय करायचं, आपण ही जी आपण कॉर्नफ्लॉर मैदा आणि पाणी याची जी आपण पेस्ट करून घेतली आहे ती अशी थोडी आपण थिक करून घेतली आहे, म्हणजे हे स्प्रिंग रोल्स चिकटायला मदत होते. त्याच्या 3 साईड्सनी त्याला लावायचं, म्हणजे आपण स्टफिंग टाकल्यानंतर आपल्याला त्याला रोल केल्यानंतर ती जी बाजू आहे तर ती त्याला ओव्हरलॅप करून त्याला चिकटली पाहिजे. आता हे जे आपलं स्टफिंग जे आहे तर ते असं आपण इथं भरूयात. आता स्टफिंग टाकल्यानंतर आपण असं आपण जस्ट फोल्ड करून घेणार आहोत या स्टफिंगवर. आणि आता हा जो फोल्ड केलेला भाग आहे त्याला असं आपण थोडंसं आपण ही पेस्ट लावूयात, म्हणजे ते रोल करताना चांगलं स्टिक होईल आणि वाईल फ्राईंग तर ते असं सेपरेट नाही होणार, निघून नाही येणार. दॅट्स इट. आणि आता हे स्टफिंग असं या 2 बोटांनी प्रेस करून हे स्प्रिंग रोल्स असे टाईट असे रोल करायचे. आणि हे स्प्रिंग रोल्स आता मस्तपैकी असे थोडेसे गोल्डन ब्राऊन होईसोबत आपण त्याला असं मस्त फ्राय करून घ्यायचे. असे गोल्डन ब्राऊन झाले की त्याला काढायचं. आणि या पेपर नॅपकिननी त्याच्यावरचं एक्सेस जे तेल आहे, खरं म्हणजे जी पट्टी करताना कॉर्नफ्लॉर आणि मैद्याचा रेशो जो आहे तो आपण परफेक्ट घेतला आहे, 50/50, तर त्यामुळे याच्यावर जास्त तेल राहणार नाही आणि याचा सरफेस जो आहे तो असा ऑइली दिसत नाही, म्हणजे त्याच्यावर हात फिरवल्यानंतर तुम्हाला अजिबात तुमचं बोट जे आहे ते ऑइली दिसणार नाही. वेल, स्प्रिंग रोल्स रेडी आहेत, लेट्स जस्ट सर्व इट ऑन अ प्लेट. आणि मग याच्यावर जस्ट असे थोडेसे तिळ जे आहे ते जस्ट असे स्प्रिंकल करायचे प्लेटवर अँड दॅट्स इट. चायनीज जॅपनीज ज्या रेसिपीज असतात तर त्याच्यावर बऱ्याचशा स्टार्टर्सवर असे पांढरे तीळ असे ड्रिझल करून त्याला गार्निश म्हणून वापरतात. वेल, तुम्ही पाहिले स्प्रिंग रोल कसे केलेले, पटकनचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रिस्पी टेरियाकी पार्सल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य, स्प्रिंग रोल्सच्या पातळ पट्ट्या, रंगीत भोपळी मिरची, पातीचा कांदा, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेलं गाजर, कांदा आणि कोबी, टेरियाकी सॉस, हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट, मिरपूड, तीळ, बडीशेप आणि चक्रीफुलाची पूड आणि मीठ. कृती, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर मध्ये अर्धी वाटी मैदा, थंड पाणी आणि तेलाचं मोहन घालून पीठ भिजवून घ्यावं आणि त्याच्या पट्ट्या काटून घ्याव्यात आणि या पिठाच्या स्प्रिंग रोल्सच्या पातळ पट्ट्या लाटून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर आणि कोबी परतून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, मिरपूड, बडीशेप आणि चक्रीफुलाची पूड, टेरियाकी सॉस, हॉट अँड स्वीट टोमॅटो सॉस, पनीरचे तुकडे आणि कांदा पात घालून स्टफिंग वाफवून घ्यावं. एका प्लेट मध्ये हे स्टफिंग काढून ते थंड करून घ्यावं. स्प्रिंग रोल्सच्या पट्ट्यांना मैदा आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावावी, त्यामध्ये स्टफिंग घालून स्प्रिंग रोल्स रोल करून घ्यावेत. हे स्प्रिंग रोल्स डीप फ्राय करून घ्यावेत. कांदा पात आणि बारीक चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे एका प्लेट मध्ये घ्यावेत, त्यामध्ये स्प्रिंग रोल्स ठेवून वरून तीळ भुरभुरावेत आणि डिश सर्व्ह करावी.